नमस्कार, मी वैशाली सामंत. सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन सर्वांना एकाच व्यासपीठावर आणून राम मंदिराचा प्रश्न निकाली काढावा असं आव्हान अयोध्येतील निर्मोही आखाड्याचे महंत रामदास यांनी केलं आहे. MIT महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वाद मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. यामुळे भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता असून फक्त विवादित 2.77 एकर जागा नव्हे तर आजूबाजूची 67 एकर जमीन, राम मंदिरासह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं, अभ्यासिका तसेच संग्रहालय त्या ठिकाणी उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील त्यांनी केली. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी, बाबरी मशीद या विवादास्पद जागेबद्दल अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी MIT डॉक्टर विश्वनाथ कराड, अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीविषयीचे पक्षकार व अखिल भारतीय श्री पंच रामनंदनीय निर्वाणी आणि आखाडा हनुमान गडीचे प्रमुख महंत धर्मदास, श्रीराम जन्मभूमीचे पक्षकार व निर्मोही आखाड्याचे प्रमुख रामदास, विद्याचलदास, योगीराज, स्वामी गिरिजेश त्रिपाठी आदी उपस्थित होते. मला एक आंतरिक समाधान आहे की 2010 सालापासून नालंदा विद्यापीठाचे कुलपती जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, माझे मित्र नागपूर विद्यापीठाचे तुकडोजी महाराज विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर एसएन पठाण, आम्ही संजय उपाध्याय, वेद प्रताप वैदिक, असा अनेक वर्षापासूनचा एक विनम्र प्रयत्न होता की ज्याच्यामध्ये कधी काळी की भारतामध्ये हा विषय जो आहे की श्री राम जन्मभूमीवर प्रभू रामचंद्राचं सुंदर मंदिर व्हावं, पण विवाद निर्माण झाला राम जन्मभूमीवरील राम मंदिर आणि बाबरी मस्जिद असा, परंतु त्याच्यातून सामोपचाराने काहीतरी मार्ग निघावा असं भारताचे मुख्य न्यायाधीश पूर्वीचे केहर साहेब यांनी भावना व्यक्त केली. हा मूळ विवाद फक्त 2.77 एकर जमिनीचा आहे, त्याचे 3 भाग केले गेले हायकोर्टामध्ये अलाहाबादच्या आणि त्याचे 3 तुकडे करून त्याच्यात 0.9 एकर प्रत्येकी, तर याच्याबद्दल हा असं मंदिर उभं राहू शकेल का अशी भावना मनात होती. म्हणून त्याच्या अवतीभोवती 67 एकर जमीन आहे जी शेती जमीन आहे, पडीक जमीन आहे, तर ही सर्व जमीन मिळून एकत्र करून समजा भारताचे प्रधानमंत्री स्वतः नरेंद्र मोदी जे एक द्रष्टे प्रधानमंत्री आहेत असं मी म्हणतो, त्यांना याची जाणीव आहे, तर यांनी जर स्वतः पुढाकार घेतला तर हे सर्व लोकांच्यामध्ये सामोपचाराने अमिकेबली एक सोल्युशन निघू शकेल. आणि खरं पाहिलं तर या ठिकाणी अत्यंत सुंदर भव्य दिव्य असं प्रभू रामचंद्राचं मंदिर, त्याच्याभोवती मस्जिदीचं एक स्वरूप, पुराण ज्ञान भवन ज्याला म्हणतो आपण, बायबल ज्ञान भवन असं म्हणतो, अशा सर्व धर्म जे भारतामध्ये गुण्यागोविंदाने राहत आहेत याच्याकरता एक विश्वधर्मी श्री राम मानवता भवन. पण कधी जेव्हा 67 एकर्स आणि 2.7 एकर जमीन एकत्र करून अशी कल्पना उभी केली तर कदाचित उद्याच्याला भारत देश हा जगाच्या समोर एक मानवतेचं सुंदर दर्शन आणि विश्वगुरूच्या रूपामध्ये उभारून येईल अशी भावना. मी आज धन्यवाद देतो की निर्मोही आखाड्याचे महंत श्री रामदास स्वामीजी, आमचे धर्मदासजी निर्मोही आखाड्याचे आणि दुसरे काही मित्र अयोध्येवरून एक डेलिगेशन निर्वाणी आखाडे यांचं अयोध्येहून इथं येणं झालं. काल आळंदीचं दर्शन घेतलं गेलं ज्ञानेश्वरांचं आणि आज हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांनी हे निवेदन केलं आणि सर्वात धन्यवाद दिले पाहिजेत की महंत रामदासजींनी असं अपील केलं आणि प्रधानमंत्र्यांना विनंती केली, विनवणी केली गेली की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांनी जगासमोर भारताच्या समोर हा विषय मांडावा, तेव्हा सगळे जे विवाद करणारी मंडळी असतील टायटल इश्यूमध्ये हे सर्व समजून घेऊन याच्यातून मार्ग निघेल आणि या ठिकाणी आज ना उद्या लवकरात लवकर अत्यंत सुंदर भव्य दिव्य असं राम मंदिर आणि विश्वधर्मी मानवता भवन उभं राहू शकेल जे भारताला खऱ्या अर्थाने विश्वगुरू म्हणून जगात मान्यता देईल. ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे. मी रामदासजींना धन्यवाद देतो, धर्मदासजींना धन्यवाद देतो, त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो की अयोध्येवरून आज या ठिकाणी ते आले आणि आमच्या माऊलीच्या ज्ञानेश्वरांच्या या ज्ञानभूमीमधून अशा प्रकारचा एक वेगळा संदेश सर्व भारताकरता दिला जातो आहे याच्याबद्दल मी त्यांचा खूप मोठा आभारी आहे.